नमस्कार सर नमस्कार तुम्ही मुळसे कुठले तुम्हाला बालाजी डेव्हलपर्स बद्दल माहिती कुठून मिळाली आणि इथं घर घेण्याचा तुम्ही निर्णय कसा घेतला मुळात आम्ही मुंबईला राहत होतो तिथनं दहा वर्षापूर्वी नागपूरला शिफ्ट झालो सुशांत म्हणजे माझा मुलगा त्याचं शिक्षण आणि नोकरी सध्या इथे झालं पुण्यात आणि पुण्यात स्थायिक झाल्यानंतर तो आता रेंटल अपार्टमेंट मध्ये राहत होता पण त्यांनीसुद्धा स्वतःचं घर घ्यावं असं आमचं मनात होतं बऱ्याच दिवसापासून आम्ही मागच्या सहा महिन्यापूर्वी यू एसला होतो तेव्हा त्याला तिथनं ते ते आम्ही सांगितलं की सुशांत जरा घराची चौकशी कर त्यांनी आजूबाजूच्या परिसरात बघितली घरं आणि नंतर हा जो स्पॉट आहे बालाजी डेव्हलपर्सचा हा त्यांनी सिलेक्ट केला कारण त्याचा जो जॉब आहे तो हिंजवडीत आहे आणि तो म्हणाला मला यायला जायला सोपं आहे कन्व्हिनियंट आहे त्यामुळे मला या एरियात घेणं योग्य वाटतंय आम्ही त्याला सांगितलं ठीक आहे पण बघताना मात्र तू काय बघायचं कारण त्याला तो नवीन होता आम्ही तसे दोन फ्लॅट्स पूर्वी घेतलेले होते म्हणून आणि मी स्वतः बँकेत असल्यामुळे मलाही कल्पना होती की डॉक्युमेंट्स काय साधारण बघायला पाहिजे साधारण काय काय इन्क्वायरी करायला पाहिजे टायटल कसं बघायला पाहिजे हे सगळं मी त्याला थोडं तिकडनं गाईड करत होतो घर साधारण बघताना व्हेंटिलेशन ईस्ट वेस्टचं जे आहे आपलं बेसिक एंट्री डार्क कसं पाहिजे वगैरे ते आम्ही त्याला सांगत होतो पण त्यांनी हे जेव्हा सिलेक्ट केलं तेव्हा त्यांनी आम्हाला तिथे इथे फोटोग्राफ्स पाठवले आम्हाला एसला आणि फोटोग्राफ्स आम्ही बघितले त्यांनी वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी बरेच फोटोग्राफ्स पाठवले आणि आम्हाला ते, हो ते, हो ते आवडलं म्हणजे की सम दोनच बिल्डिंग्स आहेत राहणारे लोक कमी आहेत समोर चांगलं पार्किंग आहे भव्य पार्किंग आहे गार्डन आहे व्हेंटिलेशन आहे सर नितीन चितोडकर सरांशी तुम्ही जो संपर्क साधलात तो अनुभव कसा होता त्यांच्याशी बोलल्यावर तुम्हाला काय वाटलं नितीन चितोडकरांनी माझ्याशी स्वतः बोलले ते म्हणजे मी मध्ये असताना ते म्हणाले मी तुम्हाला फोन करून बोलतो त्यांनीही माझ्याशी डिस्कशन केलं त्यांना मी सांगितलं की मी युएसून बोलतोय मला काही काही माहिती हवी आहे तर तुम्ही देणार का आता मला त्यांच्याकडनं जसं उत्तर अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा फार पोलाइटली ते माझ्याशी प्रेमाने बोलले माझे बेसिक जे फ्लॅट संबंधी इन्क्वायरी करणारे जे प्रश्न होते ते थोडे टू द पॉईंट होते आणि त्यांनाही ते आवडलं समजा एग्रीमेंट टू सेल झालं त्याच्यानंतर तुम्ही डीड कधी करणार कन्व्हेन्स कधी करणार आमच्या नावाने कधी ट्रान्सफर करणार त्याची सगळी माहिती त्यांनी व्यवस्थित दिली डॉक्युमेंट्सचा सेट आता मी मुलाला सांगितलं की जाऊन ॲडव्होकेटकडे तरीही जाऊन तपासून पण त्यांनी सगळा सेट दिला पूर्ण वकिलाला त्यांनी सांगितलं तुम्ही चेक करा तुम्ही सॅटिस्फाय करा स्वतःला त्याच्यानंतर मात्र आपण डील करू आम्ही आव आम्ही बघितल्यानंतर मग परत आम्ही सगळे आलो सगळे खुश झाले वा म्हणाले छान म मस्त फ्लॅट आहे छान लाईट आहे ईस्ट वेस्ट आहे त्या त्यामुळे आणि समोर गार्डन मोकळी हवा कमी लोक पण मात्र त्यांनी मला सगळं सांगितलं पाणी आहे सगळं आहे रोड्स आहेत अप्रोच रोड आहे सेफ आहे एरिया दुसरा सेफ्टीचा एक माझा पॉईंट होता की असा एरिया नको की कुठे नोटोरियस आजूबाजूला कॉलनी आहेत आणि आपण वे अशा ह्याच्यात हे झालं तर तो म्हणाला नाही तसं काही नाही आणि आम्ही बघितल्यानंतरही ती आम्हाला कल्पना आली आणि मुळात ते आवडलं सगळं आम्हाला मला मॅडमनं विचारायचं आहे की तुमच्या स्वतःच्या मुला आपल्या मुलाच्या घराबद्दलच्या नक्की अपेक्षा काय काय होत्या आणि त्याची पूर्तता श्री बालाजी डेव्हलपर्स यांच्याकडनं झाली का येस yes, डेफिनेटली मेन म्हणजे सोसायटी खूप ओव्हरवेल्मिंग साईजची नव्हती बर कमी घरं आहेत कमी फ्लॅट्स आहेत मोकळं आहे सगळीकडनं व्हेंटिलेशन चांगलं आहे हवा उजेड आणि मोठं आहे घर पार्किंग वगैरे व्यवस्था रात्रीशीर बांधकामाचं तर होतंच पण हे सोलर हिटर वगैरे ह्या ज्या काही अम्युनिटीज आहेत किंवा हे लँडस्केपिंग केलेलं आहे ते पण आम्हाला आवडलं म्हणजे सगळ्यांनाच त्यामुळे जनरल आमचं इम्प्रेशन पहिल्यापासून आणि नितीन चित्तोडकरांबरोबरही म्हणजे ॲक्च्युली बिल्डर हा ॲक्सेसिबल नसतो कोणाला नॉर्मल जो टेनंट जातो त्याला पण यांचं कसं होतं स्वतः मार्केटिंग करतात त्यामुळे खूप अपिलिंग होतं ते लोकांवर आता आम्ही शिफ्ट व्हायची वाट बघतोय ॲक्च्युली सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता आणि तुम्ही इतरांना श्री बालाजी डेव्हलपर्सबद्दल काय सांगाल निश्चितच कोणी आम्हाला विचारलं तर आम्ही बालाजी डेव्हलपर्सचं नाव रिकमेंड करू याच्यासाठी की त्यांचं डिलिंग स्पष्ट क्लिअर आहे जे काही सांगतात ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी म्हणजे अगदी एग्रीमेंट टू सेल त्यांनी सांगितलं की अमुक दिवशी होणार आम्ही तिथे गेलो त्यांची पूर्ण मदत होती पूर्ण त्यांनी सांगितलं की आम्ही सहकार्य करू आम्हाला तिथे कुठेही अडचण नाही झाली जे काय सांगितलं ते व्यवस्थित त्यामुळे आम्ही आता यायचा विचार आहे कदाचित मार्चमध्ये आम्ही इथे येणार राहिला दर्जेदार काम आणि पारदर्शी व्यवहार ह्याची उत्तम सांगड श्री बालाजी डेव्हलपर्सनी कशी घातली हे आपण थेट ऐकलंय वसुम विद्वांस यांच्याकडनं धन्यवाद सर धन्यवाद मॅडम आपण अनेक कुटुंबांकडनं त्यांचं स्वप्नातलं सा घर साकार कसं झालं हा प्रवास ऐकला पण आज आपल्या बरोबर आहेत एक यंग फ्रेश कपल ज्यांचं आयुष्यातलं पहिलं बायलं घर साकार झालंय श्री बालाजी डेव्हलपर्सच्या मदतीनं मी स्वागत करते श्री सुदर्शन आणि सौ पायल मंत्री यांचं नमस्कार नमस्कार मला असं विचारायचं तुम्ही मुळसे कुठले पुण्यात कसे आलात कुठल्या कारणाने आलात आणि मग आपलं पहिलं घर पुण्यात घ्यावं ही सुरुवात कशी झाली हा प्रवास कसा घडला आम्ही मूळचे सांगलीचे आमच्या दोघांचाही जॉब पुण्यात असल्यामुळे लग्नानंतर आम्ही इमिजिएटली रेंटच्या घरात राहत होतो आणि आमच्या म्हणजे आमच्या वयाच्या साधारण या टप्प्यात लोक आपलं घर घ्यायचा विचार करतात आणि त्या फील्डमध्ये आम्ही फ्रेशर्सच आहे त्यामुळे जवळपास शून्य एक्सपिरियन्स असल्यामुळे आम्हाला एक प्रकारचं टेन्शन होतं पहिलं घर घेताना काय करायला लागतं काहीच माहीत नव्हतं बरोबर आणि तेव्हा आम्ही यांची म्हणजे त्यांचे मार्केटिंग जे होतं ते खूप चांगलं झालेलं आहे आणि त्यांनी ईमेल्स थ्रू पण कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी बल्क ईमेल्स पाठवलेल्या होत्या पहिली ईमेल हिला आली पण हिला घर कोथरूडमध्ये पाहिजे होतं कारण बाणेर आणि औंध वगैरे खूप थोडे पॉश एरिया आहेत आपल्याला परवडणार नाही असं मला वाटायचं कारण माहिती काहीच नव्हती मग परत माझ्या कंपनीत पण मला सेम ईमेल आली तेव्हा आम्हाला असं जाणवलं की येस वी कॅन डेफिनेटली डू इट एक जाऊन भेटायला काय हरकत आहे आणि आम्ही प्रोजेक्ट बघितल्यावर आम्हाला खूप आवडला आम्ही जाऊन डायरेक्ट नितीन सरांना भेटलो तेव्हा त्यांचं जे वेलकम आणि वेलकमिंग ऍटमॉस्फिअर होतं ते सगळं खूप आवडलं मला पायल मॅडमनं असं विचारायचं आहे की प्रत्येक गृहिणीच्या आपल्या पहिल्या घराकडनं काही अपेक्षा असतात आपलं स्वयंपाकघर कसं असावं आपलं घर कसं असावं देवघर कसं असावं सगळ्याच्या काही ना काहीतरी संकल्पना तयार केलेल्या असतात त्या दृष्टीने तुम्ही तुमच्या पहिल्या घराकडे कसं म्हणून पाहिलं आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बालाजी डेव्हलपर्सच्या मदतीने मिळाल्या का माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती म्हणजे स्वयंपाकघर माझ्या अशा अपेक्षा होत्या की स्वयंपाकघरात भरपूर वारा भरपूर ऊन सूर्यप्रकाश पाहिजे कारण तिथं आपलं अन्न बनतं त्यामुळे ती जागा खूप प्रसन्न पाहिजे असं मला वाटत होतं आणि ह्या घरात आम्हाला इथं एक भरपूर मोठं टेरेस मिळालंय डायनिंगला लागून त्यामुळं जेवताना पण खूप प्रसन्न वाटतं आणि स्वयंपाक करायलाही काही गडबड होत नाही भरपूर जागा आहे आणि खूप छान वाटतं बरोबर आणि तुम्ही म्हणलात की तुमचा हा अनुभव म्हणजे अगदी घर घ्यायला सुरुवात करण्यापासून त्या आता तुमचं स्वप्न सत्यात साकार झालंय ह्या अनुभवाबद्दल तुम्ही तुमच्या पियर्सशी तुमच्या मित्रमैत्रिणींशी तुमच्या नातेवाईकांशी काय पद्धतीने शेअर कराल आणि श्री बालाजी डेव्हलपर्सचा अनुभव तुम्ही इतरांना काय स्वरूपात सांगू इच्छिता इतरांना म्हणजे माझ्या मित्रांना किंवा माझ्या कलिग्सना मला हे सांगावं असं वाटतं की जर तुम्हाला घर घ्यायचं आहे तर धिस इज द राईट प्लेस वेअर यू कॅन स्टार्ट युअर सर्च ॲप त्यांची सर्व्हिस म्हटलं तर राईट फ्रॉम द फर्स्ट टाईम वेन वी वेंट टू देअर ऑफिस तिथूनपासून फ्लॅट पूर्ण फायल फायनलाइज होईपर्यंत आणि आम्ही प्रत्यक्ष राहायला जाईपर्यंत आम्हाला कुठलाच प्रॉब्लेम आला नाही सर स्वतः त्यांची ऑन साईट टीम आणि शिवाय साठी त्यांची एक डेडिकेटेड टीम आहे ती पण खूप हेल्पफुल आहे आणि कसलाच त्रास झाला नाही बालाजी डेव्हलपर्स जेव्हा आम्ही पहिल्यांदा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तिथूनपासून राईट टिल द एंड आम्हाला कसलाच प्रॉब्लेम आला नाही म्हणजे जे पहिल्यांदा जे टेन्शन होतं ते शेवटपर्यंत ऑलमोस्ट झिरो झालेलं आम्हाला श्री बालाजी डेव्हलपर्सना खरोखर मनापासून थँक्यू म्हणायचं मना आहे कारण त्यांनी आमच्या स्वप्नातलं घर जे आहे ते रियालिटी मध्ये आणलं आणि वी वी विश देम ऑल ऑल द बेस्ट फॉर अँड आर ऑलवेज टू सपोर्ट यू श्री सुदर्शन मंत्री आणि सौ पायल मंत्री यांच्याकडनं त्यांच्या पहिल्या व्हायला घराचा प्रवास आपण सगळ्यांनी अनुभवला अनेकदा असं होतं आपलं गाव आपलं शहर सोडून नोकरीच्या निमित्तानं एखाद्या संधीच्या निमित्तानं आपल्याला परगावी जायला लागतं पण तिथेही आपल्या धकाधकीच्या आयुष्यात आपलं असं स्वप्नातलं घर साकार व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा असते आम्हाला खात्री आहे श्री बालाजी डेव्हलपर्सच्या मदतीनं ह्या सगळ्यांप्रमाणेच तुमचंही स्वप्नातलं घर साकार होईल आज इथंच थांबूया धन्यवाद नमस्कार असं म्हणतात घर पाहावं बांधून कारण प्रत्येकाच्या आपल्या स्वप्नातल्या घराच्या अपेक्षा खूप वेगवेगळ्या असतात उत्कृष्ट बांधकामाचा दर्जा विविध सुखसुविधा हे सगळं प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे श्री बालाजी डेव्हलपर्सचे श्री अनिल आणि श्री नितीन चितोडकर आणि ज्यांचं स्वप्नातलं घर प्रत्यक्षात साकार झालंय असंच एक कुटुंब आपल्याबरोबर आहे आज मी स्वागत करते श्री विशाल आणि वेदिका शिंखेडकर यांचं नमस्कार मला तुम्हाला असं विचारायचं होतं श्री बालाजी डेव्हलपर्स बद्दल तुम्हाला कसं कळलं आणि तुम्ही अप्रोच कसं झालात सुरुवातीला जेव्हा असं झालं की आता आम्हाला घर घ्यायचं आहे तेव्हा मग मी स्वतः फ्रेंड बरोबर सगळ्या दूर जायचे खूप प्रोजेक्ट बघितले शेवटी सिक्स मंथ आधी मी हा प्रोजेक्ट बघितला होता बालाजी डेव्हलपर्स चा पण त्यानंतर थोडस आम्ही नाही म्हणजे नाही झालं काही आमचं जाणं बघायला वगैरे पण मग सिक्स मंथ मंथ नंतर आम्ही गेलो बघायला मी आणि माझी मैत्रीण ओके okay. आणि खूप प्रोजेक्ट बघितले मग विशालला सांगितलं की असं बालाजी जनररोशियाचं आहे आपण जाऊया बघायला तर तो म्हणाला ओके जाऊ पण मग आम्ही आधी खूप प्रोजेक्ट बघितले दोघांनी जाऊन आणि नंतर घरी येताना मी म्हंटल की प्लीज तो प्रोजेक्ट पण आपण बघूया का आम्ही गेलो आणि खूप आवडलं तिथे आम्हाला तिथलं वातावरण पूर्ण सरांशी बोललो नितीन सरांशी आणि आम्ही एका तासात परत जाऊन त्यांना चेक दिला बरोबर आणि असं झालं छान मला सरांना असं विचारायचं होतं की प्रत्येकाच्या आपल्या स्वप्नातल्या घराबद्दल काही संकल्पना असतात काही मूलभूत सुविधा तिथे असाव्यात काय काय वेगवेगळ्या अम्युनिटीज असाव्यात असं तुमच्या मनात होतं आणि त्याची पूर्तता श्री बालाजी डेव्हलपर्सनी केली का जेव्हा आम्ही घर घेत होतो त्यावेळेस आम्ही विचार केला होता की आम्हाला बेसिक एम्युनिटीज पाहिजे बेसिक एम्युनिटीजमध्ये एक छान गार्डन पाहिजे ओके okay. एक थोडंसं ग्रासचं ग्राउंड पाहिजे आणि एक स्विमिंग पूल पाहिजे आणि छोट्या मुलांसाठी मे बी एक छोटसं एरिया ज्याच्यामध्ये छोटं मुलं त्यांच्याबरोबर आपसमध्ये खेळतील बरोबर तर पण जेव्हा ह्या हा प्रोजेक्ट बघितला तर एकदम एक जागा पण चांगली मिळाली सगळ्यांना बसायला त्यांनी पूर्ण व्यवस्था करून ठेवली होती स्विमिंग पूल दिलं होतं आणि हे प्रत्येक एम्युनिटीज जेव्हा त्यांनी नितीन सरांनी दिली सगळ्यांची कन्सेस घेऊनच मग दिली त्यांनी अगदी बरोबर म्हणजे प्रत्येक वेळा आज मला अजूनही आठवतो की जेव्हा ते म्हणत होते की स्विमिंग पूल त्यांना बांधायचं आहे तर ते म्हणाले की स्विमिंग पूल बांधायचं आहे तर सगळेजणचं कन्सेन्स आहे की नाही आहे की सगळ्यांना तो स्विमिंग पूल आवडतो की नाही आवडतो बरो बरोबर पण त्याच्यामध्ये ते म्हणाले की सगळे सगळ्यांनी कन्सेन्सेस दिलं की हो स्विमिंग पूल तर पाहिजेच मग त्यांनी हाही विचार केला की छोटे मुलं आहे पूर्ण सोसायटीमध्ये आणि त्यांना स्विमिंग कोण शिकवणार ओके तर दे अरेंज अ पर्सन ऑल्सो हु आर रिस्पॉन्सिबल फॉर दी ॲज uh, अ ट्रेनर तर ते छोट्या मुलांना स्विमिंग सुद्धा शिकवणार म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी छान कव्हर केले बरोबर विशाल सर नटलमध्ये सांगायचं झालं की श्री बालाजी डेव्हलपर्स बरोबरचा तुमचा प्रवास कसा होता आणि हा अनुभव कसा होता नाही तो अनुभव तर खरंच खूपच चांगला होता म्हणजे आज पुणे रिअल इस्टेट मार्केट जो आहे तो खूप ग्रो झाला आहे आणि हा मार्केट जसा ग्रो झाला तर मोठे मोठे बिल्डर्स खूप मोठे झाले आणि ते प्रते प्रत्येक प्रत्यक्ष भेटत नाही <laughs> मग त्यांची एक टीम झाली आहे सगळे ते टीमला पुढे करतात आणि मग फ्लॅट्स वगैरे घेतात पण आम्ही जेव्हा गेलो आणि पहिल्या दिवशी आम्ही फ्लॅट बुक केला त्यांनी आतमध्ये केबिनमध्ये बोलवलं आणि त्यांनी पूर्ण कन्स्ट्रक्शन क्वालिटी पूर्ण एक्सप्लेन केली आणि त्यांनी हे विचारलं की तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये अजून काय पाहिजे जे आत्ता आमची तयारी नाही आहे पण तुम्ही सांगितलं तो फीडबॅक घेऊन आम्ही कस्टमाइज करू तुमच्यासाठी अगदी बरोबर आणि हे पण खूप छान वाटलं की त्यावेळेस आमच्याकडे ट्वेंटी पर्सेंट जे पैसे लागतात पहिल्यांदा द्यायला बिल्डरला तेवढा तोड़, अमाऊंट नव्हता त्यावेळेस पण आम्ही रिक्वेस्ट केली सरांना की हे अमाऊंट यायला एक दीड ते दोन महिने आम्हाला द्या आणि आम्ही तुम्हाला हे पैसे देऊन देऊ पहिल्यांदा भेट झाल्यानंतर सुद्धा ते लगेच म्हणाले असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे हा तुमचा पहिला घर आहे आणि तुम्ही इथे राहणार आहेत त्याचीच मला खूप आनंद वाटतोय म्हणून तुम्ही आत्ता जे काही बुकिंग अमाऊंट आहे ते द्या आणि मग दीड दोन महिन्यात जेव्हा ॲग्रीमेंटच्या आधी तुम्ही तो अमाऊंट आरामात द्या म्हणजे वाटलं तर दीड महिन्याच्या जागी तुम्ही अडीच महिने ॲग्रीमेंट करा पण त्याच्या आधी तुम्ही ते पैसे देऊन द्या म्हणजे ही फ्लेक्सिबिलिटी आणि हा एक्सपिरियन्स प्रत्यक्ष बिल्डर मला सांगतोय आणि पहिलीच भेट झाली आणि हे त्यांनी सर्व्हिस दिली तर हे आम्हाला खूप छान वाटलं आणि खरंच म्हणजे इट्स अ गुड फॉर मी मला वेदिका मॅडमना हे विचारायला आवडेल की त्यांच्या घरात मुलगी आहे इशिता मग तिच्या दृष्टीने घर कसं असावं अशा तुमच्या काही अपेक्षा असतील त्याची पूर्तता इथं झाली का आणि त्याबद्दल थोडस सा आम्हाला सांगा हो जेव्हा घर घ्यायचं होतं तेव्हा आमचा एक पहिला असं होतं की आम्हाला खूप मोठा प्रोजेक्ट नको होता बरोबर आम्हाला नुसतं दोन विंग्स असतील और एकच असेल स्टँड ऑन बिल्डिंग तसा प्रोजेक्ट हवा होता ओके okay. म्हणून बालाजी मध्ये आपल्या दोनच विंग्स आहे म्हणून एक तो प्रोजेक्ट आवडला होता आणि खूप मोकळं आहे तिथे खाली इशूला खेळायला गार्डन स्विमिंग पूल जे तिला खूप आवडतं ते सगळं तिथे होतं म्हणूनही तो प्रोजेक्ट आम्हाला आवडला होता आणि मग इशिताला सगळ्यात काय जास्त आवडलं या घरात जास्त ओके थँक्यू इशिता आणि थँक यू सर मॅडम जस्ट टू श्री बालाजी डेव्हलपर्स अँड वी एप्रिशिएट युअर सर्व्हिसेस विच एज बीन ऑफर्ड थँक यू इतक्या छान आनंदी आणि सुखी कुटुंबाकडनं आपण थेट त्यांचा अनुभव जाणून घेतला आणि आम्हाला खात्री आहे की श्री बालाजी डेव्हलपर्स अशा अनेक कुटुंबांना इतकाच सुखद अनुभव देत राहील थँक्यू दोघांचे हे गाणं आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल आणि या गाण्याशी तुमच्या काही आठवणी सुद्धा निगडित असतील या गाण्याप्रमाणेच आपल्या दोघांचं आपलं स्वतःचं घर प्रत्येकालाच हवं असतं आता घराचं नुसतं स्वप्न पाहण्यापेक्षा आपलं स्वप्नातलं घर प्रत्यक्षात आणण्यासाठी सज्ज आहेत तुमच्या सेवेत श्री बालाजी डेव्हलपर्स नितीन चितोडकर आणि अनिल चितोडकर यांचे बालाजी डेव्हलपर्स हे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी सर्व सोयीनियुक्त तयार आहे चला तर मग आज आपण जाणून घेऊया आपलं हे स्वप्नातलं घर प्रत्यक्षात येताना आपल्याला काय काय सोयी सुविधा श्री बालाजी डेव्हलपर्स देत आहेत चला तर मग श्री बालाजी डेव्हलपर्स यांचेच एक कस्टमर मिस्टर मुकेश कोल्हे आणि मिसेस वैदेही कोल्हे यांच्याशी आज आपण गप्पा मारूयात नमस्कार सर नमस्कार मॅडम नमस्कार सर मला सांगा आज इतक्या विविध ठिकाणी वेगवेगळी वेग वेग बांधकाम सुरू आहेत सगळीकडेच कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि प्रत्येक जणच आपलं काहीतरी खासियत आहे आपली काहीतरी वेगळी खासियत आहे असं सांगत अशा वेळेला तुम्ही श्री बालाजी डेव्हलपर्स यांचीच निवड का केलीत या निवड का केलीत आम्ही uh, I mean, दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा बालाजी डेव्हलपर्सची ऍडव्हर्टाईज झाली होती साईट वर आलो आणि कोणास किंवा साईट लोकेशन जे काही ऑफरिंग होती ती आमच्या स्पेसिफिकेशन मध्ये बसत होती ओके okay. मग आम्ही डिसाइड केलं की आपण इथे बुक करूयात फ्लॅट बर मला आता सांगा सर की प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा या साईटची निवड केली तेव्हा तुम्ही डॉक्युमेंटेशन केलं त्यावेळेला ऑन पेपर असणाऱ्या सोयी आणि इथं प्रत्यक्षात राहायला आल्यानंतर तुम्हाला मिळालेल्या अम्युनिटीज यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का नाही सगळ्या अम्युनिटीज तशाच्या तशा मिळालेल्या आहेत ओके एक ऍडव्हानेज आम्हाला असंही होतं कि आम्ही जवळच राहत होतो इथे पाषाण मध्ये त्यामुळे रेग्युलरली आम्हाला साइट वर येता यायचं आणि ऑन टॉप ऑफ इट नितीन चितोडकर हे कस्टमर सेंट्रिक आहेत त्यांच्याशी कंटिन्युअस डिस्कशन जे काही अम्युनिटीज ऑफर केलेल्या होत्या बुकिंगच्या वेळेला त्या शेवटी आम्हाला घरात मूव्ह होताना मिळालेत अच्छा मला सांगा की श्री बालाजी डेव्हलपर्स यांचे सर्वे सर्वा एम डी आपण ज्यांना म्हणून नितीन चितोडकर आणि श्री अनिल चितोडकर यांच्याशी तुमचं रिलेशन कसं आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल दोघेही कस्टमर सेंट्रिक आहेत सुरुवातीला अनिल आणि नितीन चितोडकर दोघांचा संबंध आला होता बुकिंगच्या वेळेला आणि नंतर सगळ्या ऑपरेशनल मॅटर्स साठी नितीन चितोडकर हेच आमचे सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट होते मॅनेजमेंटच्या दृष्टीने अच्छा आणि त्यांना नेहमी ते तयार असतात त्यांना तुम्ही केव्हाही फोन करा बऱ्याच वेळेला आम्ही रात्री नऊ दहा वाजता सुद्धा फोन केलेले आहेत त्यांना आणि त्यांनी कॉल्स रि, रिसीव केलेले आहेत ज्या काही डिफिकल्टीज कधी आलेल्या असतील तर त्या सुद्धा त्यांनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्याच्या वरनं त्यांचा कस्टमर सेंट्रिसिटी जाणवते कस्टमरचे एक्सपेक्टेशन ते जाणून घेतात कस्टमरला कसं सॅटिस्फाय करायचं आणि ते त्यांना व्यवस्थित माहिती आहे नाही आता वळूयात मॅडम कडे कारण घराशी सगळ्यात जास्त संबंध असतो तो, तो घराच्या गृहिणीचा नमस्कार मॅडम मला सांगा आप की आपण जेव्हा स्वतःचं घर घेतो आपल्या स्वप्नातलं घर घेतो तेव्हा आपल्या त्याच्याकडनं खूप अपेक्षा असतात म्हणजे अगदी भाजीपासून किराणापर्यंत दुधापासून पाण्याच्या सोयीपर्यंत तर इथं आल्यानंतर तुम्हाला या सगळ्या सोयी प्रत्यक्षात कशा मिळाल्यात तुमचं काय म्हणणं आहे या घराबद्दल आणि इथे आजूबाजूला असलेल्या ले सोयींबद्दल इथे आल्यानंतर सगळ्या सोयी त्यांनी चितोडकरांनी प्रोव्हाइड केल्या ज्या ज्या सोयी आम्हाला आमच्या मनाप्रमाणे नव्हत्या त्या ते आम्ही त्यांना केव्हाही फोन करून मी स्वतः जाऊन खा ऑफिसमध्ये जाऊन सांगत होते त्याप्रमाणे ते त्यांचा स्टाफ मला मदत करत होता अच्छा आणि स्टाफकडनं नाही झालं तर आम्ही अगदी स रात्रीसुद्धा चितोडकरांना फोन करत होतो आणि त्यांनी त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी एक दोन दिवसात आम्हाला त्या म्हणजे आम्हाला हव्या तशा सोयी प्रोव्हाइड केल्या ओके आणि म्हणजे सगळ्या